आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारसंघात सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली असून मतदार नोंदणी वाढ झाली आहे. दरम्यान ठाण्यातील 18 विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी 30 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामधील मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी 9376 अर्ज प्राप्त झाले. मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी 114 तर तपशील दुरुस्तीसाठी 583 अर्ज प्राप्त झाले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आले. नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसंच सर्व मतदारसंघामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत. पात्र नागरिकांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल करावेत. तसंच मतदारांनी आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करण्याचं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे आणि ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केलं आहे.